आज लिंगायत महासंघाच्या वतीने सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावं या मागणीच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत. आपल्याशी संवाद साधत असताना मला वाटते मागच्याही वेळेला आपण मागच्या सरकारच्या वेळेला आम्ही इथं आपल्याशी संवाद साधलेला होता. महाराष्ट्रातील विश्व लिंगायत समाजाला आरक्षण लागू करावं या मागणीच्यासाठी आज आम्ही निवेदन देणार आहोत. लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही 20-22 वर्षापासून संघटना पातळीवर शासनाने लढा देत आहोत. मागच्या 2014 सालीच्या आघाडी सरकारच्या वेळेला दिलीप सोपल साहेब त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी 14 पोट जातींना आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र 14 पोट जाती पूर्वीच आरक्षित होत्या अशाच लोकांना आरक्षण जाहीर केले आणि लिंगायत समाजाचं आरक्षण हे मिळण्यापासून लिंगायत समाज बाजूला आला. नंतरच्या काळात फडणवीस सरकार आल्यानंतर फडणवीस साहेबांनी 3 वेळेला महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या मुंबईला सह्याद्री अतिथिगृहावरती बैठका घेतल्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत. इथेही होटकी मठामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब 2 वेळेला आले लिंगायत समाजाला आरक्षण देतो अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. 5 वर्ष निघून गेली परंतु लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदू लिंगायत, वीरशैव, वाणी या नावाने ओळखले जाते. एक आत्ता ओबीसी प्रवर्गामध्ये 190 क्रमांकाप्रमाणे वाणी नावाला महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. वाणी ही लिंगायत समाजाची बोलीभाषेतील नाव आहे. लिंगायत आणि वाणी ही एकाच जातीची नावे आहेत. वाणीला आरक्षण मिळतं ज्यांच्या कागदपत्रावरती वाणी लिहिलेलं आहे त्यांना आरक्षण मिळतं. परंतु महाराष्ट्रातील बहुतांश लोकांच्या कागदपत्रावरती हिंदू लिंगायत आणि लिंगायत लिहिलेलं आहे. म्हणून त्या आरक्षणाचा लाभ हा लिंगायत लोकांना होत नाही. आणि म्हणून लिंगायत लोकांना आरक्षणाचा लाभ होण्यासाठी शासनाने लिंगायत, हिंदू लिंगायत, वीरशैव, वाणी ही एका जातीची नावे आहेत आणि त्या सगळ्यांना वाणी नावाला लागू असलेलं आरक्षण मिळण्याच्यासाठी शासनाने शुद्धीपत्र काढावं अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबाला विनंती करत आहोत. त्याचबरोबर मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वराचं स्मारक 13 जुलै 2011 मी मंत्रालयात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी 13 जुलै 2011 मंजूर केलेलं मंगळवेढ्याचं स्मारक अद्यापपर्यंत त्याच्यावर कसल्याही पद्धतीचं काही झालं नाही. त्याच्यावर 2 टर्म राजकारण झालं, 2 टर्म त्याच्यावर इलेक्शन पण झाल्या. आम्हाला देतो म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लिंगायतांना कोपऱ्याला गुळ लावण्यात आलं. परंतु दोन्ही टर्ममध्ये बोलाचीच भाग बोलाचीच कळी जिथं 2011 साली स्मारक होतं मंगळवेढ्याचं आजही तसंच राहिलेलं आहे. तेही स्मारक पूर्ण करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज मुख्यमंत्री ठाकरे साहेब जिल्हाधिकारी साहेब